आरवडले की गोपायचे दमानं लागन तारवर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. मी पांडुरंग बाबर. आज शेतकरी मित्रांनो, आपल्या शेताला कुंपण वगैरे करावं लागतं, गाई गुरं असतील किंवा जे काही जंगली प्राणी असेल त्यांचा जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण काटेरी काही वेळेस कुंपण करतो, काही वेळेस जाळीचं पण कुंपण केलं जातं, बरोबर दादा? आणि काही वेळेस इतर शेतकरी अघोरी कृत्य करतात की करंट लावणं हे असं तसं किंवा झटका मशीन वापरणं, ते चुकीचं आहे. झटका मशीन वापरलं तरी चालू शकतं, ते थोडंसं सेफली आहे, परंतु जर करंट लावणं म्हणजे धोकादायक आहे. तर नमस्कार, तुमची ओळख करून द्या आपल्या शेतकरी बांधवांना. नाही, नाव राहुल बापू भोसले. माझं नाव कुमार बापू भोसले. हा, राहणार कोंडारके. हा, आता आमचं वजवाडीमध्ये काम चालवलं आहे, चालू आहे तार कंपाऊंड. तार कंपाऊंड तर एकरी 1.5 लाख रुपये खर्च येतोय. बर, तर आपण कसं घेतो, मटेरियल मालकांना आणायला लावतो, मजुरी 450 रुपये एक खड्डा. खड्डा म्हणजे एक पोल उकरायचा. उकरायचा, हा, म्हणजे खड्डा काढायचा. खड्डा 1.5 फूट काढायचा. हा, कॉन्क्रीट करायचं. हा, आणि होल पाडून तार ओढून द्यायची. हा, तार ओढून फिटिंग करून द्यायची. करून द्यायची म्हणजे एका चॅनलसाठी 450 रुपये तुम्ही मजुरी घेता. मजुरी घेता. आता साधारण हे 1.5 एकर क्षेत्र आहे. बरोबर. हा, 1.5 एकरासाठी किती पोल लागले? असे 120 पोल लागलेत. 120 पोल म्हणजे साधारण मजुरी किती झाली तुमची? आमची मजुरी साधारण 42,000 रुपये मजुरी. हा, म्हणजे 42,000 आसपास तुमची मजुरी झाली. पण हे जे काही मटेरियल आपल्या मालकांनी आणलं, हा, त्या मटेरियलचे किती साधारण किती पैसे गेले? साधारण 80,000 रुपये गेले मटेरियलला. हा, म्हणजे हे चॅनल आणि जाळी हे 80,000, आणि ते सिमेंट वाळू खडी त्याचे 20,000 रुपये. म्हणजे 1.5 एकरासाठी साधारण 2 लाख रुपयाच्या आसपास तुमचा खर्च झाला. तर मला सांगा, तुम्ही हे खड्डा साधारण किती फूट खोल घालताय? 1.5 फूट घालतो. हा, मग मगा म्हणाला तुम्ही 1 फूट आणि 1.5 फूट, म्हणजे कठीण ठिकाण असेल तर 1 फूट घालता. 1 फूट आणि सरासरी 1.5 फुटानं जरी रानात जात असलं तर आम्ही ब्रेकरनं खांदून लावता. हा, म्हणजे ते तुमच्याकडे सगळं खड्डा. हा, म्हणजे कठीण जागा असेल तरी तुम्हीच करणार ते. ओके. आणि साधारण 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ह्या काटेरी तारा आहेत, ते 6 लावलेत. बरोबर. 6 तारा आणि ह्या दोन्ही तारेच्या मधला गॅप किती आहे? 10 इंच आहे. 10 इंचावर एक तार आहे. 10 इंच. हा हा, बरं. आणि मला काय म्हणायचं आहे शेतकरी मित्रांनो, साधारण मला काय वाटतं, हे काटेरी आहे पण हे ओढण्यास त्रासिक आहे, आणि तसं तर हे खर्चिक जरी असलं तर सेफली आहे. दुसरी गोष्ट, करंट लावण्यापेक्षा हे कित्येक पटीनं चांगलं आहे, कारण याच्यापासून थोडीशी इजा होऊ शकते परंतु जीवितला हानी होणार नाही. बरोबर. ह्याच्यानंतर जर जाळीचं करायचं झालं, समजा हे आता काटेरी कुंपण आहे, यातनं आत बाहेर येऊ शकणार नाही. जर जाळीचं कुंपण करायचं असेल तर त्याचा काय खर्च येऊ शकतो? जाळीचं काय असेल ते पैसे वाढतात. हा, म्हणजे जे बजेट वाढतं. बजेट वाढतं. हा, म्हणजे हे काटेरी कुंपण्यापेक्षा जाळीच्या कुंपणाला जास्त पैसे जाते. हा, बरोबर. आणि मजुरीचा रेट हाय असं? हा, मजुरीचा रेट तोच राहणार. बरं, मला काय सांगायचं आहे, हे 2 पोल मधलं अंतर किती आहे? 10 फूट. म्हणजे हा पोल तो पोल 10 फूट. 10 फूट 2 पोल पोल मधलं अंतर. आणि साधारण जमिनीपासून जो खोल खड्डा खाणलाय तिथून ही उंची किती आहे? 7 फूट. आणि जमिनीपासून वरती 5 फूट. 5 फुटाची उंची आहे. मग आता हे आपल्यापेक्षा पण उंच आहे. बरोबर. पण हे इतकं जोरदार तुम्ही हे केलं, हे कशानं ओढ काढले? ताण कशानं काढले? कप्पे. हा, म्हणजे ताण काढण्यासाठी कप्पे. मग त्याचं पण प्रात्यक्षिक आम्हाला दाखवा शेतकरी बांधवांना, म्हणजे कसं काम केलं जातं. आता ह्याला लॉक लावलंय, ते पण तुम्ही थोडक्यात आमच्या शेतकरी बांधवांना हे दाखवून द्या, म्हणजे ओढ कशी काढली जाते, टाईट कशी केलं जातं. आता हे काय केलं, पाईप सुद्धा टाकले ह्याला गे कॉन्क्रीट पाणी मारण्यासाठी पाईप केले सिस्टम. हा, म्हणजे शेतकऱ्याला प्रत्येक डांबावर पाईप नेता येत नाही. हा, म्हणजे काय केलं, सिस्टम ड्रीप हातराय लावली मालकाला, आणि प्रत्येक अँगलला होल पाडायला लावले, म्हणजे पाणी
हा म्हणजे जे फिट होण्यासाठी, म्हणजे सिमेंट काय ते 10 दिवस 8 दिवस ते पाणी मारायला लागतं, तेवढ्यासाठी ते ड्रिपचं सिस्टीम करून ठेवतो, चालू केले सगळीकडे एका टायमाला पडतो. हा तर शेतकरी मित्रांनो, हे लक्षात असू द्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि आपल्या फायद्याचे उपयोगाला लागतील असेच व्हिडिओ बनवतो. आणि प्रत्यक्षात प्लॉटवरती व्हिडिओ असतात आणि समोरील बेल आयकॉन प्रेस केल्यावर काय होतं माहिती का शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ टाकला का लगेच बेल आयकॉनमुळे तुम्हाला नोटिफिकेशन येते आणि व्हिडिओ बघता येतो. दुसरी गोष्ट आपण काय करतो, व्हिडिओ लाईक काय करायचा, तर व्हिडिओ लाईक करत असेल तर बरेच शेतकऱ्यांना ते कळायला पाहिजे की बाबा आपण हा व्हिडिओ काही जणांना आवडलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हे चॅनलला आहे ते शेतकऱ्यांचं आहे आणि प्रत्येक व्हिडिओ हा शेतकऱ्यांसाठी आपण दादा टाकतो. तर दादा मला सांगा, हे जे तुम्ही काम करताय, साधारण 1 एकरासाठी किती दिवस लागतील तुम्हाला? 15 दिवस. 15 दिवस लागतात एका एकरासाठी? हो. बरं, म्हणजे 15 दिवसात तुम्ही दिलेलं काम एका एकराचं पूर्ण करू शकता? करू शकतो. बरं, तर शेतकरी मित्रांनो, असंच शेती उपयोगी नवनवीन यंत्र तंत्र आणि जे काही उपयोगी साहित्य असेल त्याचा व्हिडिओ आम्ही प्लॉटवर प्रत्यक्षात बनवत असतो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रत्येक व्हिडिओ बनवत असताना त्या त्यावेळेचे रेट असतील, त्यावेळेचे जे काही काम करण्याची पद्धत असेल, त्यावेळेचे काही नैसर्गिक जे काही असतील परिणाम त्याच्यावर, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेस सांगतो आहे. याच्यात बदल होऊ शकतं, रेट वाढवू शकतं किंवा ते कमी होऊ शकतं, किंवा ह्या काही गोष्टी आहेत आणि ते काही जमिनीवरती पण डिपेंड आहे. बरोबर दादा? हा, आता हे जर आता चमकून दिसतंय, बरं, ह्याला काही रष्ट म्हणजे गंज पकडू शकते का? गंज पकडत नाही. बरं, आणि हा जो कलर केलाय तो कलर तुम्ही करून देणार की शेतकऱ्यांनी करायचा? आम्हीच करून देणार. हा, म्हणजे त्या खड्ड्यासोबत पोलसोबत तुम्ही कलर होल मारून देणार त्याला? कलर, वेल्डिंग, होल, सगळं फिटिंग, कॉन्क्रीट, कॉन्क्रीट देणार. आणि गेटचं काय करायचं? गेटचं शेतकऱ्यांनी ते सेफ्टीसाठी, हा म्हणजे स्वतः गेट त्यांनी स्वतः बनवून घ्यायचा, पण ते गेट तुम्हाला दिलं तर तुम्ही पण ते बनवू शकता? बनवू शकता. त्या त्या काय रेट असेल तर? तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला, तसे काही आपण व्हिडिओ नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.